नमस्कार मित्रांनो, आणखी एका मोठ्या भरतीची जाहिरात ही लवकरच या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे. 2 दिवसापूर्वी मित्रांनो मी वाहतूक पोलिसांच्या भरतीबद्दलची माहिती सांगितली होती आणि या ठिकाणी मित्रांनो पोलीस भरतीची जी जाहिरात आहे तीसुद्धा जाहिरात या ठिकाणी मित्रांनो लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर आणि विधानसभेची आचारसंहिता लागण्याच्या अगोदर लोकसभेची जाहिरातसुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे आणि त्या जाहिरातीचा आकडासुद्धा जवळपास 5 ते 7 हजार संख्येचा त्या ठिकाणी आकडा असेल. आणि आपल्याला या ठिकाणी माहीत आहे की पोलीस भरतीमध्ये या ठिकाणी यावर्षी खूप आमूलाग्र बदल झालेले आहेत, जी की आपल्याला माहीत आहेत. पहिल्यांदा लेखी परीक्षा होणार आहे जी की 100 गुणांची असेल आणि वेळ 1.5 तासांचा असेल, म्हणजे 90 मिनिटांचा. आणि त्यामध्ये जनरली अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण हे विषय असतील आणि त्यामध्ये इंग्रजी हा विषय नसेल मित्रांनो, जो की आपल्याला माहीत आहे. आणि लेखी परीक्षेत किमान आपल्याला 35% ओपन कास्टला घ्यावे लागेल आणि 33% मागास सर्वांना. तर तुम्हाला त्या ठिकाणी फिजिकल टेस्टमध्ये त्या ठिकाणी जाता येईल. पुढं 1 पास 5 प्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला निवड केली जाणार आहे शारीरिक चाचणीसाठी. आणि शारीरिक चाचणी ही 50 गुणांची शारीरिक चाचणी असल्यामुळे मित्रांनो या ठिकाणी लेखी परीक्षेला जरा जास्त वेटेज देण्यात आलेलं आहे तुलना करता शारीरिक परीक्षेपेक्षा, म्हणजे शारीरिक चाचणीपेक्षा. आणि प्रथमतः आपल्याला माहीत आहे लेखी परीक्षा अगोदर, त्यानंतर शारीरिक चाचणी असा फॉर्मॅट राहणार आहे जो की आपल्याला जी आर अगोदरचाच, तो जी आर त्या ठिकाणी आपल्याला माहीत आहे. आपल्याला जी आर हवा असेल तर आपण खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देईल, तिथे तुम्ही जॉईन व्हा, तिथे तुम्हाला तो जी आर मिळून जाईल. याचा अर्थ मित्रांनो येणाऱ्या कालावधीमध्ये, म्हणजे आता 23 तारखेला जेव्हा लोकसभेचा निकाल लागेल, निकाल लागल्यानंतर काही दिवसामध्ये आणि जास्तीत जास्त विधानसभेची आचारसंहिता लागण्याच्या अगोदर या ठिकाणी जी पोलीस भरतीची जी जाहिरात आहे बहुप्रतीक्षित अशी जाहिरात आहे. कारण लोकसभेच्या ज्या निवडणूक आहेत त्या अगोदरच ही जाहिरात निघणार होती, पण त्यावेळेस काही जाहिरात निघाली नाही. पण या ठिकाणी 100% असं सांगलं जात आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदर या पोलीस भरतीची जाहिरात या ठिकाणी निघणार आहे. याबद्दल आपल्या मनात काही शंका, प्रश्न, मतं असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहा. व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेट्ससाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन अपडेट्स आपण नेहमी घेऊन येत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.